तर जयंत पाटलांवरती मुनगंटीवाराने देखील प्रतिहल्ला केला. 11,760 सेकंदांच्या भाषणाचा आमच्यावर परिणाम झालेला नाही, मात्र कॉमेडी किंग कपिल शर्माच्या छातीत धडकी भरवणारं हे भाषण होतं. आता लवकरच कॉमेडी किंग जयंत पाटील शो सुरू होतोय का, अशी टीका करत त्यांनी जयंत पाटलांचा हल्ला परतवून लावला. पण 11,760 सेकंद ऐकलेलं भाषण आमच्या कोणावर तर परिणाम करणार नव्हतं, पण कॉमेडी शोचा जो किंग आहे कपिल शर्मा त्याच्या छातीमध्ये मात्र धडकी भरवणार होत की आता कुठं कपिल शर्माचा कॉमेडी शो संपेल आणि जयंत पाटील नावाचा एक उभरता कलाकार या राज्यामध्ये जयंत पाटील कॉमेडी शो घेऊन येईल. आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता आणि तो विद्यार्थी जेव्हा 3 तासाचा पेपर असायचा अध्यक्ष महाराज, तर सप्लिमेंटरी प्रत्येक 5 मिनिटांनी सप्लिमेंटरी मागायचा. 3 तासात 10 सप्लिमेंटरी तो मुख्य पेपरला लावायचा आणि मार्क मात्र 34-35 पुढे जात नव्हते. 11,760 सेकंदाचं जयंतराव आपलं भाषण त्या विद्यार्थ्याची आठवण करून देणार होत की एवढ्या सप्लिमेंटरी लावल्या पण त्याच्यामध्ये पासिंग मार्क शिवाय काही जास्तीच्या सूचना नव्हत्या. आणि या सूचना घेऊन खर तर उद्या मग भाषण करायचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.